महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त एक दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष अश्विन भोळे यांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर निलेश चांडक यांच्या हस्ते करण्यात आले. जळगाव शहरातील बडराम पेठ परिसरातील ओक मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 16वा वर्धापन दिन यावेळी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी अनेक गरजूंनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला असून या शिबिरामध्ये बालरोग, हृदयरोग, मधुमेह तपासणी, पोटाचे आजार, अस्थिरोग, हाडांचे आजार, त्वचेचे आजार, संधिवात, मेंदू, किडनी, मूत्रविकार, मुळव्यात, भगंदर, फिशर, पचनविकार या सर्व आजारांवर या शिबिरात मोफत तपासणी व मोफत औषध उपचार यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर निलेश चांडक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष अश्विन भोळे, संदीप धंडोरे, विनोद शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष आशिष सपकाळे, रज्जात शेख, कुणाल महाजन, राज चंदनकर, कपिल पाटील, रुपेश पाटील, मयूर विरपणकर, नितीन चंदनकर, मयूर रत्वेकर, भरत छत्रीवाला, साजन पाटील आदींची या प्रसंगी उपस्थिती होती. नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अश्विन भोळे यांच्या माध्यमातून काय सांगणार? नाही, हे फारच चांगला उपक्रम आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनसामान्यापर्यंत पोहोचून ह्या तुमचा वर्धापन दिवस तुम्ही साजरा करतायत आणि त्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही पाऊल उचलतायत, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि डॉक्टर आणि पेशंटमधला यांचा महत्त्वाचा यांच्यामधला महत्त्वाचा दुवा तुम्ही होतायत. म्हणजे आम्हाला डॉक्टर समाजाशी जुळलेला आहे, डेफिनेटली आहे, पण त्यांना डॉक्टरांपर्यंत, तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत, पेशंटला त्या आजाराच्या, पर्टिक्युलर आजाराच्या पेशंटला त्या डॉक्टरांपर्यंत पोहोचून देणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. कारण की पेशंटला हे कोणाला माहिती नसतं की आपल्याला हा आजार झालेला आहे, कारण की तळागाळातला मनुष्य डेफिनेटली माहीत नसतं. पण त्यांना कुठे जायचं आहे आणि त्या संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचून जायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्लस आता जे सांगितलं कुणाल भाऊंनी की त्यांना मेजर ते मेजर शस्त्रक्रिया त्यांची योजनेमध्ये कसं बसवायचं, ही जी त्यांची इच्छा आहे मनापासून की त्यांना हे उपचार मोफत मिळावे आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडनं मिळावे, ही त्यांची जी कळकळ आहे त्याला लक्षात ठेवून आता इथे जे काही तज्ज्ञ डॉक्टर जमलेले आहेत आणि ती जी त्यांची केअर घेणार आहे, तर आम्हीसुद्धा तेवढेच बांधील आहोत. आणि ह्या उपचारांमधूनच आपण आजचा वर्धापन दिवस सेलिब्रेशन करत आहोत, तर याच्यासारखी फार चांगली गोष्ट मला काही वाटत नाही आहे. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पेशंटला चांगलं आरोग्य मिळावं. आणि पेशंटला, एक डॉक्टर हा पण माणूस आहे, त्यांना सुद्धा त्यांच्या काही दुष्परिणाम, काही ट्रीटमेंटमुळे काही त्रास होऊ शकतात, पण हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. एखाद्या वेळेस पेशंटनी नाही समजवलं तर तुम्ही जे कार्यकर्ते म्हणून आज आमच्यासोबत आमच्या दोघांच्या मध्ये आहे, तर हे दोघांनी मिळून पेशंटला एकदम चांगलं दुष्परिणामांमधनं सुद्धा बाहेर काढण्याची तुम्ही आज कॅपॅसिटी ठेवणार, हीच माझ्याकडनं तुमच्या अपेक्षा आहे आज सगळ्या कार्यकर्त्यांना. दादा काय सांगणार, आज मनसेचा वर्धापन दिवस साजरा होतो आहे. सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांनी आजपासून 15 वर्षापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली आणि मुळातच हा पक्ष समाजाची सेवा करण्याकरता आणि रुग्णसेवा करण्याकरता किंवा समाजामध्ये विविध स्तरावर लोकांची सेवा देण्याकरताचं कार्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून गेली 15 वर्ष सुरू आहे. त्याच अनुषंगाने आज वर्धापन दिनानिमित्त आमचे उपशहर अध्यक्ष अरविंद भोळे यांनी या बळीरामपेठ परिसरामध्ये रुग्णसेवा आणि या सगळ्या डॉक्टरांना या ठिकाणी एकत्र केलेलं आहे आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा होईल, खरोखर पक्ष लोकांपर्यंत जाईल, त्याचं मागचं उद्दिष्ट हे आहे. आज सगळ्या डॉक्टरांना पण, हे सगळी डॉक्टर मंडळी इथं आहेत, डॉक्टरांना कोणताही पक्ष नसतो हे आज इथं दिसलेलं आहे. जनरली डॉक्टर्स आपल्या आपल्या रुग्ण आणि डॉक्टर याच्या नात्यामध्ये असतात, त्यांच्याकडे पक्ष हा विषय नसतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्य जर आता कार्यक्रम जरी असला तरी सगळे सन्माननीय डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर चांडक आहेत, बशीर अन्सारी आहेत, पाटील सर आहेत, ही सगळी लोकं रुग्णसेवा या भावनेतून आज पक्षाच्या या कार्यक्रमाला उतरलेली आहेत. म्हणून या सगळ्या डॉक्टर मंडळीचे मी मनापासून अभिनंदन करतो. अश्विन गोळे यांनी या
भागामध्ये या इथल्या रुग्णांना आपण रुग्णांची संख्या बघत असाल, अनेक रुग्ण या ठिकाणी आलेले आहेत आणि वेगवेगळ्या तपासण्या या ठिकाणी मोफत केल्या जाणार आहेत. तर अश्विन भोळेसारख्या कार्यकर्त्यांना पण मी खूप त्यांचं कौतुक करतो की अतिशय चांगला स्फूर्त उपक्रम त्यांनी या परिसरामध्ये आज केलेला आहे. पक्षाचा वर्धापन दिन पुण्यात मनवला जातो आहे, पण आदरणीय साहेबांच्या आदेशानुसार आपल्या आपल्या गावामध्ये सामाजिक सेवा करून वर्धापन दिन साजरा करावा ते खरं साध्य करण्याचं काम अश्विन भोळे यांनी या ठिकाणी केलं. आज आमचा 16वा वर्धापन दिन आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, आणि आम्ही आज जळगाव शहरासाठी हा इथे आरोग्य शिबिराचा मोफत उपचाराचा कॅम्प इथे आयोजिला आहे, जेणेकरून इथे कॅन्सर सोडून सगळ्या निदानांचा आम्ही उपचार इथे लोकांना देत आहे. आणि भविष्यातल्या ज्या काही शस्त्रक्रिया असतील किंवा ज्या काही इजा असतील लोकांच्या त्याचं संपूर्ण निदान आम्ही शेवटपर्यंत त्यांचं करणार आहे. आम्ही आज पक्षातर्फे हा निश्चय केलेला आहे की जेणेकरून ह्या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये लोकांना ह्या सुविधा मिळाल्या नाही, आणि ह्या सुविधा मिळाल्या नाही त्यामुळे त्यांच्या एका छत्राखालीच आम्ही निदान करण्याचं ठरवलं, आणि हे आम्ही आज आमच्या वर्धापन दिनानिमित्त शिबिर आयोजित केलं. जवळपास किती गरजवंतांनी अंदाजे या शिबिराचा लाभ घेतलेला आहे, कोणकोणत्या प्रकारचं आरोग्याचं आत्ता ह्या क्षणापर्यंत तरी पण 100 ते 150 लोकांनी आतापर्यंत इथे इलाज घेतला आहे, आणि अजून लोक येतात आहे आणि चालू आहे. त्याच्यामुळे इथे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, अस्थिरोग आहेत, MD मेडिसिन आहे, जनरल मेडिसिन आहे, त्याच्यानंतर बालरोगतज्ञ आहे, त्वचारोगतज्ञ आहे, दंतरोगतज्ञ आहे, नेत्र तपासणी आहे, औषधालय आहे, ब्लड आहे, ब्लड तपासणी आहे, लॅब आहे, लॅबमध्ये सगळ्या चाचण्या आहे, ECG BCG शुगर सगळ्या चाचण्या इथे सगळं आम्ही ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मूळव्याध आहे, बगंदर आहेत, महिलांसाठी लहान बालरोगतज्ञ आहेत, सगळे आम्ही ते एका छत्राखाली निदान ठेवलं. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.